दाखवायचे हे बघा, जरा पण अशी चिकट झालेली नाहीये, टाळ्यांना चिकटणार सुद्धा नाहीये. नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. तर आज मी दिवाळीतला फराळातला एक पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे बेसन लाडू. तो सगळ्यांनाच आवडतो आणि तो म्हणजे कसं काही बेसन लाडू असे टाळ्याला चिकटतात ना, तर मी जो दाखवणार आहे तो एकदम रवाळ आणि दाणेदार असणार आहे, तो टाळ्याला चिकटणार नाही. ते लाडू आहेत ना, म्हणजे कसं पिठी साखर घातल्यामुळे ते चिकटतात आपल्या टाळ्याला, म्हणजे आपल्या तोंडात घातल्यावर असं वरती टाळ्याला चिकटतात. तर त्यासाठी मी काय करणार आहे, तगार बनवणार आहे साखरेची. ती तगार कशी बनवायची, त्या तगारमुळे आपले लाडू एकदम दाणेदार आणि रवाळ बनतात. तर ती तगार कशी बनवायची ते पण दाखवणार आहे. चला तर मी दाखवते तुम्हाला कशी बनवायची लाडू. ते माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण दिवाळीचे नवनवीन फराळ मी बनवणार आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. तर आपल्याला बेसनचे लाडू करायचे आहे. तर आपण ही चणा डाळ घेतली आहे, तर ही वजनी प्रमाणात अर्ध किलो आहे आणि मी वाटीने मोजली तर ह्या 3 वाट्या आहेत. ही आपली भरून आहे, अशी फुल भरून आहे, बघा अशी फुल भरून घेतली आहे, 3 वाट्या आहेत. तर आता मी गॅसवर हे ठेवलं आहे कढई, ते आपण आधी भाजून घेऊया. चांगली भाजल्यावर आपल्याला ते बेसन जास्त भाजावं लागत नाही, म्हणून भाजून आपण ही चक्कीवर द्यायची आहे तळायला. ही कढई तापलेली आहे, तर आधी आपण 2 मिनिटं फास्ट करूया गॅस. 2 मिनिटं झाली आहेत, तर आता मी मीडियम करते गॅस आणि आपण ही भाजून घेऊया चांगली. 5 मिनिटं आपण ही भाजून घेऊया, याचा कलर चेंज होईल. बघा डाळ झालेली आपली, बघा कलर मस्त आलाय. ही आपण काढून घेऊया. ही थंड झाली ना की मग आपण घरघंटीवरनं दळून आणायची आणि त्याला सांगायचं लाडवाची डाळ आहे, थोडी रवाळ जाडसर करून दे, बारीक नाही दळायचं. हे बघा मी दळून आणलंय हे डाळीचं पीठ. हे बघा असं जरा जाडसर आहे, जाडसर दळून आणायचं. आधी आपल्याला तगार करावी लागणार. तगारीसाठी आपण ही साखर घेऊया. अर्धा किलो डाळीच्या पिठाला 1/2 किलो साखर लागणार आहे. तरी 1 वाटी डाळीवरती थोडीशी आहे, 1/2 वाटी. ही 1/2 किलो साखर आहे, त्यासाठी आपल्याला त्याच्या 1/2 वाटी पाणी घ्यावं लागणार. गॅस पेटवते, आपण तगार बनवूया. गॅस फास्ट आहे, तर याचा आपण आधी पाक बनवून घ्यायचा. साखर सारखं हे ढवळत राहायला पाहिजे, नाही तर खाली लागून जाईल साखर. साखर विरघळली पाहिजे. एक तारी पाक करायचा आपल्याला. साखरीमध्ये आपला कचरा आहे ना, मग आपल्याला तो कचरा कसा काढायचा, तर त्याच्यामध्ये 1 चमचा दूध टाकायचा. मग ती मळी सगळी वरती येते. बघा कचरा आपण काढलेला आहे साखरेतला, आता स्वच्छ झाली. तर आपण सारखं ढवळत राहायला पाहिजे. बघा आपला पाक झालेला आहे. हे बघा अशी एक तार येते ना, शेवटचा थेंब पडतो ना तेव्हा जी तार येते ना, ही बघा एक तारी पाक झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आता तूप टाकायला लागणार. तूप टाकलं की आपलं तगार चांगलं होतं. बारीक गॅस केला आहे मी. हे बघा 1 चमचा तूप टाकूया, मग चांगलं होतं तगार.
थोड़ा मीडियम करते गैस। अपन डिश मध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये आपण हा गोळा टाकून बघूया। हे बघा आपलं झालेलं आहे कोळी बंद पाक। आपण आता गॅस बंद करूया आणि सतत थांबवत राहायला लागणार आहे। सतत ढवळत राहायचं, ढवळत राहायचं म्हणजे आपण थांबायचं नाही ढवळायचं। ते बघा होत आलं आहे, हे बघा झालं। आता बघा आपली तगार झाली आहे, ढवळत राहायला लागतं ते चिकट खाली। हे बघा झाली आपली तगार, जर आपण ती फोडून घेऊया। बघा आपली तगार रेडी आहे, आता आपण ही भांड्यात काढून घेऊया। थोडे थोडे अशी गाठी राहिले आहेत ना, ती अशी मोडून घ्यायची किंवा मग चाळून घेऊया आपण। कढईला ही चिकटलंय ना, तर हे असं निघत नसेल ना तर आपण परत गॅसवर ठेवूया थोड्या वेळासाठी। पाच करायचा गॅस, एवढं निघतंय। हे आपण बाजूला ठेवूया आणि आता पीठ भाजून घेऊया। लाडू करायचे, त्यासाठी हे साहित्य लागणार आहे। हे अर्धा किलो बेसन, जी डाळ आपण भाजली होती ती चक्कीवरून दळून आणली, जाडसर घेतले। आणि हे काजू बदाम तुकडे केले, हे मनुका आहे, हे पिस्ता आहे। आणि हे पाव किलो आपल्याला तूप लागणार आहे। आणि ही वेलची साखरेबरोबर वाटून घेतली आहे, 5-6 वेलची आहे। तर आता आपण याच्यामध्ये तूप टाकूया। अर्धं टाकते, थोडं थोडं टाकून घ्यायचं, आपण सगळं नाही टाकायचं। सगळं टाकते मी पीठ, कढई आपली मोठी आहे, अर्धा किलो। बारीक गॅसवर आपण भाजून घेऊया, जसं तूप लागेल तसं आपण याच्यात टाकूया। थोडं अजून तूप टाकते मी, पीठ आपलं चांगलं लालसर करून घेऊया। आणि पीठ भाजलं की छान खमंग वास सुवास पसरतो घरभर, तेव्हा आपल्याला कळतं की आपलं बेसन भाजलंय। हे बघा 15 मिनिटं झाली, अजून 5 मिनिटं आपल्याला भाजावं लागेल। जरा कलर येऊ दे लाल, बारीक गॅसवर केलंय। तूप अजून तूप घालावं लागेल आपल्याला, 200 ग्रॅम तूप घातलं मी। हे आपल्या गुठळ्या झाल्या आहेत ना, त्यासाठी आपण असं ग्लास वगैरे काहीतरी घ्यायचं आणि ते मोडायचं। हे ना बेसन मधला ना तूप हे होणार, निघणार, रिलीज होणार,
तेव्हा मग ते आपण समजायचं की आपलं बेसन चांगलं भाजलंय. हे बघा आपलं बेसन आता चांगलं भाजलंय, कलर चेंज झाला आणि त्याच्यातला तूप पण बघा रिलीज होतंय. हे बघा, हे बघा, 2 मिनिटं अजून घेते फक्त. हे ड्रायफ्रूट घालूया आहे त्याच्यामध्ये, काजू बदाम ते पण इथे भाजून येतील. गॅस बंद केला मी, तर आता हे काढून घेते परातील. थंड झाल्यावर आपण साखर घालूया. आता लाल झालंय चांगलं आहे बघा, ते काढून घेते. तरी आपल्याला 25 मिनिटं लागली आहे घालायला बारीक गॅसवर. थंड होऊ दे मग आपण साखर घालूया. हे जास्त पण आपण थंड नाही करायचं, म्हणजे आपल्याला हाताला सोसेल एवढं घ्यायचं ते, मग आपण त्याच्यामध्ये साखर घालायची. जास्त गरम असेल आणि जर तुम्ही साखर हे बोरा टाकला तर त्याच्यामध्ये मेल्ट होणार आणि मग लाडू कडक होणार. म्हणजे जरा कोमट असले ना, हे कोमट झालं ना की मग हे साखरेचा हे बुरा घालायचा, तगार तगार म्हणतात त्याला. हे बघा आता हे थोडं कोमट झालेलं आहे, तर आपण हे साखर म्हणजे तगार आपण घालून घेऊया. थोडे आपले गोळे गोळे राहिले आहेत ना, ते मी मिक्सरला लावून घेतले, चाळून घेतले या चाळणीने. चाळणीने चाळून घेतले आणि थोडे खडे राहिले ते मिक्सरला लावले. तर आता साखर घालून घेऊया. ही 1/2 किलो साखर आहे. साखर म्हणजे तगार आहे. ही आपली वेलची पावडर केलेली ना मिक्सरला, ती घालून घेते. मोठ्या येते मोडून घेते. सगळी साखर टाकूया आपण. गुठळ्या आहेत ना त्या अशा मोडून घ्यायच्या हातावर चोळून. त्या गुठळ्या मग अशा मोडल्या जातात. हे बघा मी आता लाडू वळून घेते. आपलं पीठ झालेलं आहे. एक मनुका घेते आणि हे पिस्ता. असं घोळवून घ्यायचं मग तूप रिलीज होतं. हे बघा हातावर असं घोळवून घ्यायचं लाडू. हे बघा लाडू जर आपल्याला वळता येत नसतील तर ते आपण पहिल्यांदा एका हातात असं घ्यायचं आणि मग असा दाब द्यायचा. एका हाताने करायचं त्याला. एक पिस्ता लावते. हे बघा लाडू किती मस्त झाले. त्यासाठी ते प्रमाणबद्ध सगळं साहित्य घ्यावं लागतं आणि पीठ पण चांगलं भाजायला लागतं. तूप साखर प्रमाणात घ्यायची, पीठ चांगलं भाजायचं. जर हे कच्चं झालं ना तर ते टाळायला चिकटता. हे बघा आपले लाडू रेडी आहे. तर मी तुम्हाला दाखवते, बघा ओढून दाखवते. हे बघा जरा पण अशी चिकट
झालेली नाही आहेत, टाळ्याला चिकटणार सुद्धा नाही आहेत आणि मस्त झाले आहेत। तर अर्धा किलोमध्ये 20 झाले आहेत, 20 लाडू बनले आहेत। तर घरच्या घरी तुम्ही करू शकता, बाहेरून आणण्यापेक्षा आपलं घरच्या घरी बनवायचे एकदम सोपं आहे। कसे वाटले तुम्हाला बेसनचे लाडू आणि माझी रेसिपी आवडली असल्यास मला कमेंटद्वारे कळवा आणि ह्या दिवाळीत तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।